तुम्हाला माझी गाडी आवडली नाहीये का मी आवडलो नाही? म्हणजे दोन्ही खूप आवडले. इतके दिवस तुमच्यावरती सगळी जबाबदारी होती, कुठलाही त्रास घेण्याची त्याच्यावर कधी वेळच नाही आली, आणि आता जेव्हा आली आहे ना वेळ, तेव्हा खरंच खूप मेहनत करतोय. मी माझ्या सुनेचा खून केला, माझ्यासाठी ती फक्त माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू पाहणारी एक बाई होती. कुणाबरोबर आलीस तू? कोण होता तो मोटरसायकलवाला? संयोगिता. तो माझ्या ऑफिसमध्ये माझ्याबरोबर काम करतो. मूर्ख मुली, तू काय करतेस हे तुला कळतंय का? म्हणजे? अगं, भर संध्याकाळी गर्दीच्या वेळी तू कुणाच्या तरी मोटरसायकलवर बसून फिरतेस, घरी येतेस, याचा अर्थ तुला कळतोय का? संयोगिता, तू विधवा आहेस. म्हणायचंय ना तुला? सांग ना. तू विधवा आहेस, तुझा नवरा जाऊन अजून वर्षही नाही झालेलं, आणि एका परक्या पुरुषाबरोबर त्याच्या मोटरसायकलवर फिरतेस. लोक काय म्हणतील? तेच म्हणायचंय मला. माई, लोक गेले खड्ड्यात. एक लक्षात ठेव, या लोकांना ना मी काडीची किंमत देत नाही. मला माहितीये, माई, मला माहितीये मी विधवा आहे, पण तुला आणि त्या लोकांना हे कळत ना की मी एक माणूस आहे. काय काय अपेक्षा काय माझ्याकडनं? मी विधवा आहे म्हणून कुणाशीही न बोलता कुणी आपुलकीने विचारलं घरी सोडू का, तर त्याचं मन दुखवून जगायचं. माई, मलाही मन आहे, भावना आहे,
करायचं नाही आणि रागवायचं आणि चिडायचं अजिबात नाही. बर मान्य. सांगू काय हो हसायला काय झालं? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ऐकल्याशिवाय अजिबात हसायचं नाही म्हणून. नाही त्याच नाही हसवलं मला. तुम्ही बायका एखादी गोष्ट हवी असली की बरोबर वेळ साधून अति हुशारीने विषय काढता. आत्ताच बघ ना, आता आपलं व्यवस्थित पोटभर जेवण वगैरे झालेलं आहे, मनसोक्त गप्पा मारून झालेल्या आहेत. आता तू हळूच अलगद असा काहीतरी विषय काढून माझ्याकडे काहीतरी मागणार आहेस तर मला सांग, या अशा क्षणी मला नाही म्हणणं शक्य तरी आहे का तुला? चला त्याचं असू आलं मला. पण मी माझ्या स्वतःसाठी काहीच मागणार नाहीये. अच्छा, नाही मग सांगच काय म्हणणं आहे तुझं. तुम्हाला बरं वाटलं की तुळजापूरला देवीच्या दर्शनाला जाऊन यायचं तुम्ही आणि मी? आता हे खूळ कोणी भरवलं तुझ्या डोक्यात? माईनी? नाही नाही, मुळीच नाही. तुळजाभवानी ही आपल्या भोसले घराण्याची कुलदेवता आहे, म्हणून जायचं. जायचं ना. अहो मी नवस बोलले होते, तुम्ही सुखरूप परत आलात की तुम्हाला घेऊन देवीच्या दर्शनाला येईन म्हणून. जाऊया ना. ठीक आहे, नक्की जाऊया आपण. खुश? युअर ऑनर, मी आता क्लोजिंग स्टेटमेंट करावं असं या केसमध्ये काही उरलेलंच नाही. फक्त एकच गोष्ट आहे जी मला व्यक्त करावीशी वाटते. माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये कुठल्याही खटल्यामध्ये मी भावनिकदृष्ट्या इतका गुंतलो नाही. एक आई, एक मुलगा, एक बाप, एक नवरा, एक सून, एक उद्ध्वस्त झालेलं घर, या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर आपल्याच नात्यांविषयी पराकोटीची असलेली इनसिक्युरिटी. ही बाई मिसेस प्रभा वामन म्हात्रे, एक गुन्हेगार म्हणून यांच्याविषयी मला फक्त घृणाच वाटू शकते असं मी समजून चाललो होतो. पण आज जर कोर्टासमोर खरं बोलायचं झालं तर मिसेस प्रभा वामन म्हात्रे ह्या बाईंबद्दल माणूस म्हणून मला फक्त दया येते. मला आर्किटेक्ट काळ्यांच्या ऑफिसमध्ये जरा कनेक्ट करून दे. Thank you.
हॅलो मला हॅलो नाही मला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे. अहो पण मला पण माझी इथे घुसपड होती. मी नाही पण मी असं नाही जगू शकत. मी माझं जगणं मुश्किल होऊन गेलंय तुम्ही समजून घ्या प्लीज. पण मग मी काय करू कसा जगू मी. हॅलो मी सांगितलं ना मी बिझी म्हणून. मला कुठलाही कॉल देऊ नको. सॉरी सर, तुमच्या रिसेप्शनिस्टने मला डायरेक्ट कनेक्ट केलं. आय एम रिअली सॉरी सर. कोण बोलतंय? हर्षदा शेलार बोलते सर. सर मी काळे सरांच्या ऑफिस मधून. ओ हर्षदा, मी तुझ्याच फोनची वाट. आय मीन तू कसं काय फोन केलास आता? सर काल मी जी मॉडेल्स घेऊन आले होते ती परत नेला येऊ का हे विचारायला फोन केला होता. मी ऍक्च्युली तुमच्या रिसेप्शनिस्टला उदापुरे सरांना कनेक्ट करून द्यायला सांगितलं होतं पण तिने तुम्हाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. का?
तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का सर? म्हणजे कधी येतेस तू मॉडेल्स न्यायला? आज आलं तर चालेल. ये ना, मी वाट बघतो. वाट? अग म्हणजे तुझ्याबरोबर मला निरोप देतील काळे सरांना. ओके सर. आणि मी तुला कालच सांगितलं होत सर ने आदित्य ऑफिसच्या बाहेर कधी भेटलात तर नक्कीच ह्या नावाने हात मारेन. पण आता सरच. हॅव अ नाईस डे सर. Already made a mate. माई, काही मदत करू का तुम्हाला? तू का आलीस इथे? मी करते ना सगळं. नाही पण तुम्ही तुम्ही एकट्याच सगळं. मी काहीच केलं नाही. तुला स्वस्थ बसवतच नाहीये का? तसं नाही पण थोडी तरी मदत करते. तुम्हाला काहीतरी सांगा. बर, तुला कामच करायचंय ना. हो जा, हर्षला विचार की तो आता जेवणार आहे का. हे काय काम आहे का? जा जा पळ जा, स्वयंपाक तयार आहे सगळा. हर्षवर म्हणजे आता मी त्याला सगळीकडे बघितलं पण ते नाहीच आहेत वरती. मला काही कळतच नाही. गेला कुठे हा? काहीच कळत नाही. म्हणजे मी काय केलं वर? अहो तुम्ही तुम्ही इथे? मी किती शोधलं तुम्हाला, मला काहीच कळेना. किती काळजी वाटली आम्हाला तुम्हाला. तुम्ही असे कसे इथे आलात? एकटेच आलात तुम्ही? तुम्हाला परवानगी नाही आहे? असा बरी त्या बेडरूम मध्ये बसून बसून माझी खूप घुसमट होतीये. मला सवय नाही इतके दिवस इतका वेळ एका जागी असं बसून पडून राहायची. मी डॉक्टरांशी सुद्धा तेच बोलत होतो पण ते काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते माझं. म्हणून शेवटी मी आलो असंच एकटाच. पण तुम्हाला काय झालं असतं? म्हणजे तुम्ही याचा तरी विचार करायचा की आता फक्त ओरडणारच आहेस का मला जेवायला वाढणार आहेस? खूप भूक लागली ग, प्लीज. बर बर, तेच तर सांगत होते मी असावरीला. चल ग असावरी, जेवायला वाढू त्याला.